ताजा घडामोडी पाहण्यासाठी आरआरसीच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा. नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी वैशाली आपले हार्दिक स्वागत करते. सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची. हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले दे रोजच्या जेवणाला मायेची चव. थकीत विद्युत बिलासाठी हजारो ग्राहकांना बजावली नोटीस, सोमवारपासून कारवाई. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, उत्तर प्रदेशातून तिघांना अटक. अडीच वर्षाच्या चिमुकली वैदिशाने केला विक्रम. शासकीय जागांवर अतिक्रमण वाढले, संबंधित विभागाचे दुर्लक्ष. जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम, मुलांना पाजण्यात आले डोज. सुरुवात करूया आजच्या सविस्तर बातम्यांना. अकोला जिल्ह्यातील 23,000 वीज ग्राहकांना महावितरण कंपनीद्वारे नोटीस बजावण्यात आली असून विद्युत बिलाचा भरणा न केल्यास सोमवारपासून कारवाईचा इशारा देण्यात आलाय. कोरोना संक्रमणामुळे लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना अवाजवी बिले आली. लॉकडाऊनमुळे जनतेला दिलासा देण्यासाठी ऊर्जा मंत्र्यांनी वीज बिल माफीची घोषणा केली होती, परंतु आतापर्यंत वीज बिल माफ करण्यात आले नाही, त्यामुळे ग्राहकांकडून अवाजवी आलेली वीज बिले माफ करण्याची मागणी केली जात आहे. ग्राहक कोरोनामुळे आर्थिक संकटात असताना ग्राहकांना वीज कंपनीने मोठा झटका दिला आहे. अकोला जिल्ह्यातील 23,000 वीज ग्राहकांना थकीत वीज बिलापोटी वीज पुरवठा खंडित करण्याची नोटीस दिली आहे. राज्यभरातील वीज ग्राहकांवर 60,000 करोड रुपयांचे वीज बिल थकीत आहे, ज्याची वसुली करण्याची नोटीस देण्यात आली आहे. 15 दिवसात थकीत वीज बिल अदा न केल्यास वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा वीज कंपनीने दिला आहे. अकोला शहर तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वीज ग्राहकांचाही यात समावेश आहे. शहराअंतर्गत 700 ग्राहकांना नोटीस दिली असून या नोटीसचा अवधी 30 जानेवारी रोजी संपली आहे. सोमवारपासून आता वीज पुरवठा खंडित करण्यास सुरुवात होणार असल्याचे समजते. अकोला शहरातील गीतानगर परिसरात नवकार अपार्टमेंटमध्ये घरफोडी करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. 3 आरोपींना उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात आली. अकोला शहरातील गीतानगर परिसरातील नावकार अपार्टमेंटमध्ये चोरीच्या घटनेचा खुलासा करण्यात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना यश आले. या प्रकरणी पोलिसांनी 3 अट्टल चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल जप्त केला. पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार अकोला शहरातील गीतानगर भागातील भारतीय भवनाजवळील नवकार अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या लखन संतोष शर्मासहित पोलीस कर्मचाऱ्यांच्या फ्लॅटमध्ये 18 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी चोरीची घटना घडली होती. यावेळी चोरी करताना 2 चोरटे CCTV कॅमेऱ्यात कैद झाले होते. या प्रकरणाचा तपास करताना स्थानीय गुन्हे शाखा पोलिसांना घटनेचे धागेदोरे परप्रांतात असल्याचे आढळून आले. तपासांती पोलिसांनी उत्तर प्रदेशातील हापूड निवासी मोहम्मद रशीद उर्फ मुन्ना मोहम्मद साहिल व मोहम्मद मोहसिन उर्फ काला मोहम्मद सगीर तसेच मुझफ्फरनगर जिल्ह्यातील कांदला निवासी शान उर्फ शानू मोहम्मद सलीम या 3 चोरट्यांना अटक केली. पोलिसांनी तिघांचीही कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून चोरी गेलेला मुद्देमाल जप्त केला. यामध्ये 1,11,000 रुपयांचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन व इतर मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथकाने केली. 18-11-2020 रोजी पोलिटिशन जुने शहर हद्दीमधील गीतानगर परिसरामध्ये श्री लखन संतोष शर्मा तसेच खुशाल दिलीपराव नेमाडे व आशिष मनोहर काळे या 3 नागरिकांच्या घरी घरफोडी होऊन त्यामध्ये जवळपास 1,07,500 रुपयाचा मुद्देमाल हा चोरीस गेला होता. सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखाने केला. त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक श्री हटवार व त्यांच्यासोबत
एस आय सदाशिव सुळकर, पोलीस कॉन्स्टेबल रफीक, पोलीस कॉन्स्टेबल माजिद, पोलीस कॉन्स्टेबल रवी इरचे, पोलीस कॉन्स्टेबल एजाज यांनी शास्त्रोक्त पद्धतीने सदर गुन्ह्याचा तपास केला. त्यामधील आरोपी जे आहे ते परराज्यातील म्हणजे उत्तर प्रदेश येथील असल्याचं गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालं. त्यांना या सर्व टीमने उत्तर प्रदेश येथे जाऊन वेगवेगळ्या ठिकाणावरतून त्या आरोपींना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून गुन्ह्यात केलेला संपूर्ण मुद्देमाल तसंच गुन्ह्यात वापरलेली जी कार आहे ती कार जप्त केलेली आहे. ही अत्यंत जिकिरीची कामगिरी पोलीस उपनिरीक्षक श्री हटवार यांच्या कुशल नेतृत्वामध्ये माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या संपूर्ण टीमने केलेली आहे. यामधील आरोपी जे आहेत हे आता अटक कारवाई सुरू असून यांना पोलीस स्टेशन जुनेसर यांच्या ताब्यामध्ये देण्यात येत आहे. अकोला येथील प्रांजली नगर उमरी परिसरात राहणारे शेरेकर यांची 2.5 वर्षाच्या चिमुकलीने विक्रम प्रस्थापित केला असून तिला 200 हून अधिक देशाच्या राजधान्या मुखपाट आहेत. अकोला शहरातील प्रांजली नगर मोठी उमरी येथील रहिवाशी ज्ञानेश्वर श्रीराम शेरेकर यांची 2.5 वर्षाची नात तसेच सध्या चंद्रपूर येथे बँक ऑफ इंडिया मध्ये कार्यरत अधिकारी वैभव शेरेकर यांची कन्या वैदिशा शेरेकर हिला 200 हून अधिक देशाच्या राजधान्यांची नावे ही अचूक पाठ आहे आणि या सर्व देशांचे राष्ट्रीय ध्वज ती अचूक ओळखते. 2.5 वर्षाच्या या चिमुकलीची असाधारण बुद्धिमत्तेची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने दखल घेतली आहे आणि ही अकोलाकरांसाठी गौरवाची बाब आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनुसार भारतातील ती सगळ्यात लहान वयाची मुलगी असल्याचे सांगण्यात येत असून तिने हा विक्रम केला आहे. चिमुकली वैदिशा शेरेकर आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्याच्या उद्देशाने तयारी करीत आहे. वैदिशा शेरेकरमुळे देशाची महाराष्ट्राची व अकोल्याची मान अभिमानाने उंचावली आहे. अकोला शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढत चालले असून शासकीय शाळा कार्यालय मैदानावर सुद्धा अतिक्रमण करण्यात येत आहे. याकडे मनपा अतिक्रमण विभाग मात्र दुर्लक्ष करीत आहे. अकोला शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले असून याकडे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे लक्ष नाही, त्यामुळे जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या सावित्रीबाई फुले कन्या शाळेसमोर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. तसेच वसंत देसाई स्टेडियमच्या मागच्या भागात जुने फर्निचर विकणाऱ्या विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. तसेच शहरातील अन्य प्रमुख मार्गावर तसेच जिकडे दिसेल तिकडे अतिक्रमण वाढले आहे. शहरातील सरकारी कार्यालय, जिल्हा परिषद शाळा यासह प्रमुख मार्गसुद्धा अतिक्रमणातून सुटले नाहीत. अकोला पंचायत समितीसमोर सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. एवढे अतिक्रमण वाढलेले असतानाही मनपाचा अतिक्रमण निर्मूलन विभाग गप्प का असा सवाल शहरवासियांमध्ये उपस्थित केला जात आहे. अकोला जिल्ह्यात आरोग्य विभागाद्वारे पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली. 0 ते 5 वर्षे वयोगटातील लहान मुलांना पोलिओचे डोस पाजण्यात आले. जिल्ह्यातील जवळपास 96,000 मुलांनी याचा लाभ घेतला. रविवार 31 जानेवारीला पल्स पोलिओ लसीकरण अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत अकोला जिल्ह्यात 1,26,000 बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात आले. 0 ते 5 वर्ष वयोगटातील लहान मुलांना पोलिओची डोस देण्यात आली. या अभियानाकरता ग्रामीण व जिल्हा क्षेत्रामध्ये 970 बूथ लावण्यात आले होते. त्यामध्ये जवळपास 96,000 लहान मुलांना पोलिओचा डोस पाजण्यात आला. ग्रामीण भागासोबतच महानगरपालिका क्षेत्रामध्येही पल्स पोलिओ अभियान राबविण्यात आले. ग्रामीण क्षेत्रामध्ये 117 बूथावर 30,000 जवळपास बालकांना पोलिओचा डोस पाजण्यात आला होता. ग्रामीण क्षेत्रामध्ये 30 आणि शहरी क्षेत्रामध्ये 30 याप्रमाणे 60 ट्रान्झॅक्शन टीम तैनात करण्यात आली होती. यासोबतच ग्रामीण क्षेत्रामध्ये 63 तथा शहरी क्षेत्रामध्ये 16 मोबाईल टीमही तैनात करण्यात आली होती. या अभियानाअंतर्गत रविवारला सर्व शासकीय रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रासह बसस्थानक, रेल्वे स्थानकासह सार्वजनिक ठिकाणी पोलिओचे डोस पाजण्याची व्यवस्था आरोग्य विभागाद्वारे करण्यात आली होती. अकोला येथील उमरी परिसरातील इंजिनियर कॉलनी मैदानावर गुरुजी चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला. माणसाच्या जीवनात सुदृढ शरीर आणि कृतीशील बुद्धिमत्ता मिळवण्यासाठी खेळाचे महत्त्व आहे. यासाठी कुठल्या ना कुठल्या खेळात सहभाग घ्या आणि आरोग्य संपत्ती कमवा.
खेळण्यासाठी कुठल्याही वयाची अट नसते. मनात त्या खेळाची उत्साह व उत्सुकता असणे गरजेचे असते असे प्रतिपादन जिल्हा परिषद सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी स्थानिक उमरी येथील इंजिनियर कॉलनी मैदानात गुरुजी चषकाच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना केले. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा संगम क्रिकेट क्लब मोठी उमरीच्या वतीने भव्य दिव्य क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिकेट सामन्याला 51,000, 31,000 व 21,000 अशी बक्षिसे विजेत्यांना देण्यात येणार आहेत. या सामन्यात अकोला बाहेरील संघ खेळण्यासाठी येतात. त्यात शेगाव, दर्यापूर, अमरावती, वाशिम, मालेगाव, बुलढाणा या प्रमुख शहरातील खेळाडू सामन्यासाठी येतात. संगम क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित केलेल्या सामन्यात अकोला जिल्हा जवळच्या जिल्ह्यातील 24 संघांचा सहभाग आणि अकोला जिल्ह्यातील 8 संघांचा सहभाग यावर्षी आहे. या सामन्यांचे सर्व उच्च दर्जाचे आयोजन असून 10 ते 12 दिवस हा सामना रंगणार आहे. गुरुजी चषक या सामन्याचे आयोजन प्रशांत भटकर यांच्या वतीने करण्यात आले असून यामध्ये संगम क्रिकेट क्लबच्या खेळाडूंचा सहभाग मोठ्या उत्साहाने आहे. या कार्यक्रमात मोठी उमरीमधील समाजसेवी, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे मान्यवर आणि विविध खेळांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करणारे खेळाडू यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम सभापती श्री चंद्रशेखर पांडे गुरुजी तर प्रमुख पाहुणे म्हणून महानगरपालिकेच्या महापौर अर्चनाताई मसने, जयंत मसने आणि सार्वजनिक शिवजयंतीचे अध्यक्ष अविनाश देशमुख, दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख विलास पाटील, सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे ठाणेदार भानुप्रताप मडावी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. संगम क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित केलेल्या गुरुजी चषक उद्घाटनावेळी प्रमुख पाहुण्यांच्या आणि अध्यक्षांच्या वतीने फलंदाजी करण्यात आली. यावेळी जयंत मसने, चंद्रशेखर पांडे गुरुजी, अविनाश देशमुख, ठाणेदार विलास पाटील, ठाणेदार भानुप्रताप मडावी यांनी फलंदाजी करून मैदानात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. या सामन्यात जिल्हा परिषदेचा संघ आणि संगम क्रिकेट क्लब संघ यांच्यात आज सामना घेण्यात आला. यावेळी चषकाचे यशस्वीतेकरिता संजय वाडकर, प्रशांत भटकर, गिरीश मोगरे, नितीन राऊत, मिलिंद अंगारे, पुष्पक रहाणे, तौशिक खान, नितीन सपकाळ, अयाज खान यांनी अथक परिश्रम घेतले. अकोल्यातील एका हॉटेल व्यावसायिकाला 25,000 खंडणी मागणाऱ्या 2 आरोपींना रामदासपेठ पोलिसांनी 1 तासात अटक केली. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अकोल्यातील एका हॉटेल व्यावसायिकाला 25,000 खंडणी मागणाऱ्या 2 आरोपींना रामदासपेठ पोलिसांच्या DB पथकाने 1 तासाच्या आत अटक केली. रामदासपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रतनलाल प्लॉट चौकात असलेल्या गणराया हॉटेलच्या मालकाला 2 जणांनी व्यवसाय चालू ठेवण्यासाठी 25,000 खंडणी मागितली व त्याच्याजवळील 1,500 रुपये हिसकावून घेतले. उर्वरित रक्कम न दिल्यास तुला ठार करू अशी धमकीही देऊन व त्याच्याजवळील 1,500 रुपये घेऊन आरोपी तेथून फरार झाले. घटना घडताच हॉटेल व्यावसायिक रवी रमेशचंद्र डिडवाणी यांनी रामदासपेठ पोलीस स्टेशनला तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य पाहता रामदासपेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन गुल्हाने यांनी लगेच आपले सूत्र हलवण्यास सुरुवात करीत गुन्ह्यातील आरोपी हे आंबेडकर नगर येथील असल्याचे निष्पन्न झाले. रामदासपेठ पोलीस शोध घेत असता आरोपी हे टॉवर चौकात फिरत असल्याची माहिती रामदासपेठच्या DB पथकाला मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्वरित सदर घटनेतील आरोपी अनिल रताळ व अनिल घ्यारे दोघेही राहणार आंबेडकर नगर यांना अटक केली व त्यांच्याजवळून 550 रुपये जप्त करण्यात आले. अकोला येथील गांधी रोडवरील उत्सव संकुलमधील बिअर बारच्या खिडकीत ग्रिलमध्ये अडकलेल्या एका बोक्याला मानद वन्यजीव रक्षक बाळकार्णे यांनी सुखरूप बाहेर काढीत जीवदान दिले. वनविभागाची मानद वन्यजीव रक्षक बाळकार्णे यांनी बिअर बारच्या खिडकीच्या ग्रिलमध्ये अडकलेल्या बोक्याला जीवदान दिले. प्राप्त माहितीनुसार काल शनिवारी 30 जानेवारी रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती असल्याने जिल्ह्यातील मद्याची सर्व दुकाने बंद होती. या दरम्यान अकोला शहरातील गांधी मार्गावरील उत्सव संकुलमधील बिअर बारच्या खिडकीच्या ग्रिलमध्ये एक बोका अडकला. बोक्याची मान ग्रिलमध्ये घट्ट फसल्याने त्याला धडपड करूनही निघता येत नव्हते. रविवारी सकाळी जेव्हा कर्मचाऱ्यांनी बार उघडला तेव्हा खिडकीत बोका फसलेला असल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती मानद वन्यजीव रक्षक बाळकार्णे यांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बोक्याची सुटका करण्याचा प्रयत्न केला परंतु ग्रिलमधून त्याची मान निघत नव्हती. अखेर गॅस कटरच्या सहाय्याने ग्रिल कापून या बोक्याची सुटका करण्यात आली. अकोला जिल्हा फुटबॉल असोसिएशनद्वारे शास्त्री स्टेडियम मैदानावर फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत अकोला पोलीस संघाने विजय प्राप्त केला.
अकोला जिल्ह्यातील फुटबॉल असोसिएशनद्वारा शहरातील शास्त्री स्टेडियम मैदानावर आरिफ खान बाबा सेठ फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील अंतिम मुकाबला शनिवारी 30 जानेवारी रोजी अकोला पोलीस व उस्मान आझाद या दोन संघात झाला. यामध्ये अकोला पोलीस संघाचा उत्कृष्ट खेळाडू अब्दुल फराज याने खेळाचे शानदार प्रदर्शन करून शानदार गोल लावला आणि आपल्या संघाला 1-0 याप्रमाणे विजय प्राप्त करून दिला. तसेच शुक्रवारच्या खेळात पहिला सेमी फायनल मुकाबला अकोला पोलीस व 11 संघात झाला. यामध्ये सुद्धा अकोला पोलीस संघाला 3 अंकांनी विजय मिळवता आला. दुसऱ्या सेमी फायनल मुकाबल्यात उस्मान आझाद संघाने लोधी 11 संघाला 0-2 गोलने पराजित केले. अंतिम सामन्यानंतर पुरस्कार वितरण सोहळा घेण्यात आला. यावेळी जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष सय्यद जावेद अली, करण चिमा आदी उपस्थित होते. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव. थकीत विद्युत बिलासाठी 1000 ग्राहकांना बजावली नोटीस, सोमवारपासून कारवाई. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, उत्तर प्रदेशातून 3 अटक. अडीच वर्षाच्या चिमुकली वैदिशाने केला विक्रम. शासकीय जागांवर अतिक्रमण वाढले, संबंधित विभागाचे दुर्लक्ष. जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम, मुलांना पाजण्यात आले डोस. इथे आजचे बातमीपत्र संपवित आहोत. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार.